नमस्कार मित्रांनो, ऑटो हेल्पर मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अच्छा, या व्हिडिओ मध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत मारुती सुझुकीची इरटिगा सीएनजी। संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तसेच एन्जॉय देखील करा। तर जर पाहिलं तर हे टॉप मॉडेल आहे, ZX आहे, ज्यामध्ये ते पाहू शकता की फ्रंटला अशा पद्धतीचा डिझाईन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतो। प्रोजेक्टर हेडलॅम्प्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात, हॅलोजन नाही, आणि इथे तुम्ही पाहू शकता इंडिकेटर देण्यात आलेला आहे। जी डिझाईन आहे ती कशा पद्धतीची आहे ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आणि त्याच्याच खाली जर तुम्ही आला तर इथे फॉग लॅम्प देण्यात आलेले आहे। पियानो फिनिशमध्ये तुम्हाला इथे वेंट देण्यात आलेला आहे, त्याच्यावर क्रोमची चाळी आहे ती देण्यात आलेली आहे, पूर्ण स्ट्रीप क्रोमची तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामुळे गाडीचा लुक एनहॅन्स व्हायला मदत होतो। वेंट इथे देण्यात आलेला आहे, बोनट एरिया खूप मोठा या गाडीचा। यानंतर इथे वायपर देण्यात आलेले आहेत, तिथे अँटेना देण्यात आलेला आहे। सीएनजीचं बॅजिंग, पीडीआयचं बॅजिंग इथे तुम्ही पाहू शकता। फ्रंट लुक कसा आहे तो गाडीचा इथे तुम्हाला पाहायला मिळेल। गाडीच्या साईड प्रोफाइल वरती आल्यानंतर ना तुम्हाला कंपनी फिटेड अलॉय व्हील्स पाहायला मिळतील। हा जो टायर आहे 185/65 R15 चे टायर देण्यात येतात, फ्रंटला डिस्क आणि रिअरला तुम्हाला देखील इथे ड्रम ब्रेक देण्यात येतो। गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो 175 mm देण्यात आलेला आहे। तर फेंडरवरती कुठेच तुम्हाला इंडिकेटर देण्यात आलेला नाही, गाडीला इथेच इंडिकेटर प्लेस करण्यात आलेला आहे। ऑटो फोल्डेबल ORVMs आहेत, ते क्लोज करण्यासाठी तुम्हाला इथे डेडिकेटर बटन देण्यात आलेलं आहे। बॉडी कलरमध्ये हँडेल, त्याचबरोबर क्रोममध्ये हँडेलला क्रोम फिनिशिंग देण्यात आलेलं आहे। रिक्वेस्ट सेन्सर इथे देण्यात आलेला आहे, मॅन्युअली की तुम्ही इथे लावून गाडीचं डोर जे आहे ते ओपन करू शकता। अशा पद्धतीचा ग्लास एरिया तुम्हाला पाहायला मिळेल, ब्लॅक कलरचा स्ट्रीप इथे देण्यात आलेली आहे। बॅक साईडला सुद्धा तुम्हाला इथे क्रोम डोर हँडल देण्यात येतं, या साईडला सुद्धा विंडो एरिया जो आहे ग्लास एरिया तो एवढा देण्यात आलेला आहे। तर गाडीमध्ये अशा पद्धतीने बॅक साईडला तुम्हाला जो व्ह्यू आहे तो पाहायला मिळतो। इथे हेडलॅम्प तुम्ही पाहू शकता किती मोठी देण्यात आलेली आहे, हेडलॅम्प, इंडिकेटर, रिव्हर्स लाईट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर क्रोमची स्ट्रीप इथे देण्यात आलेली आहे, मारुती सुझुकीचा लोगो तुम्ही इथे पाहू शकता, रिअर वायपर, त्यानंतर डिफॉगर, हाय माउंटेड स्टॉप लाईट इथे तुम्हाला पाहायला मिळेल, इंजेक्टर देण्यात आलेला आहे वॉटरसाठी, त्यानंतर इरटिगाचं बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता, इथे नंबर प्लेट बसवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स 4 या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि रिफ्लेक्टर देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। ओपन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे बूट ओपनर दिला आहे, ज्याने तुम्ही डिक्की ओपन करू शकता। यामध्ये मित्रांनो जर पाहायला गेलं तर गाडीला टाकी जी आहे सीएनजीची ती अशी देण्यात आलेली आहे जी व्हिजिबल नाही आहे, त्याच्यावरती हे कव्हर देण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे टाकी आहे की नाही हे समजत नाही। महत्त्वाचं म्हणजे इथे स्पेसचं यूज करण्यात आलेलं आहे, इथे स्पेस देण्यात आलेला आहे, त्यामुळे टाकीच्या वरती तुम्ही सामान ठेवू शकता। तर लुक सेम आहे, फक्त बदल आहे तो इथे फ्युएल कॅप देण्यात आलेली आहे, इथून तुम्ही पेट्रोल भरू शकता, त्याचबरोबर सीएनजी फिलिंग कॅप देखील याच्यामध्येच देण्यात आलेली आहे, नॉब याच्यामध्येच देण्यात आलेला आहे। या साईडला सुद्धा तुम्हाला एक रिक्वेस्ट सेन्सर मित्रांनो देण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्ही इकडून सुद्धा गाडी ओपन करू शकता। हे झालं, आता बघूयात गाडीमध्ये कॅबिन स्पेस कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे, काय कॅबिन स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो। इरटिगाचं केबिन स्पेस एकदम स्पेशियस आहे, 6+1 म्हणजे 7-सीटर असल्यामुळे केबिन स्पेस भरभरून तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो। गाडीचं इन्स्ट्रुमेंट कन्सोल जे आहे ते सेमी डिजिटल आहे, तुम्हाला RPM मीटर आणि टेम्परेचर मीटर त्याचबरोबर स्पीडोमीटर हा डिजिटल मिळत नाही, हा अॅनालॉग मिळतो। आणि सेंटरला MID तुम्ही पाहू शकता जो फुल्ली डिजिटल आहे, ज्यामध्ये CNG किती आहे, पेट्रोल किती आहे याची सर्व माहिती तुम्हाला मिळते, त्याचबरोबर गाडी मायलेज किती देते हे सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता। ॲडजस्ट करण्यासाठी नॉब देण्यात आलेला आहे, ज्याला प्रेस करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता, टोटल माहिती, ड्रायव्हिंग टाईम वगैरे तुम्ही पाहू शकता, CNG किती आहे ते पाहू शकता। राईट साईडला तुम्ही फ्युएल चेंज करण्यासाठी जे बटन दिलेलं आहे ते देखील पाहू शकता, हे दाबल्यानंतर CNG वरनं गाडी पेट्रोल आणि पेट्रोल वरनं CNG शिफ्ट होते। उजव्या साईडला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन इथे देण्यात आलेलं आहे, ज्याने तुम्ही गाडी स्टार्ट स्टॉप करू शकता एका बटनावरती। फ्युएल चेंज बटनासोबत इथे तुम्ही पाहू शकता की हेडलाईट ऍडजस्ट बटन देण्यात आलेलं आहे। बोनेट ओपन करण्यासाठी सुद्धा इथे नॉब देण्यात आलेला आहे। फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील सोबत स्टेअरिंग ऍडजस्ट करण्यासाठी, टेलिस्कोपिक ऍडजस्ट करण्यासाठी इथे नॉब देण्यात आलेला आहे, त्याने तुम्ही स्टेअरिंग ऍडजस्ट करू शकता। उजव्या साईडला स्क्वेअर
एसी वेंट देण्यात आलेला आहे जो तुम्ही ऍडजस्ट करू शकता. इथे ट्विटर देण्यात आलेले आहेत. पॉवर विंडोचे बटन्स इथे तुम्ही पाहू शकता, सर्व देण्यात आलेले आहेत. ऑटो फोल्डेबल ORVM सुद्धा ऍडजस्ट करू शकता. पॉवर डाऊन विंडो इथे बटन जे आहे ते फ्रंटसाठी फक्त ड्रायव्हर सीटसाठी देण्यात आलेला आहे. सेंटरला इथे रूफ लॅम्प आणि माईक देण्यात आलेला आहे. हा हॅलोजन बल्ब इथे देण्यात आलेला आहे. सनवायझर्स इथे देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तिकीट होल्डरची सुविधा देण्यात आलेली आहे. सेंटरला इथे मॅन्युअल ऍडजस्ट डे नाईट ORVM देण्यात आलेला आहे. इथे ड्युअल टोन डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे. वरती क्रीम कलरचा यूज केलेला आहे. सेंटरला वुडन टच ग्रे कलरचा मटेरियल देण्यात आलेला आहे आणि खाली सुद्धा तुम्ही क्रीम कलरचा डॅशबोर्ड जे आहे ते पाहू शकता. फ्लॅट बॉटम स्टेअरिंग व्हील वरती सर्व इन्फोटेनमेंट बटन्स जे आहेत ते ऍडजस्ट करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. फ्रंट आणि रिअर वायपर कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहेत. राईट साईडला हेड लॅम्प फॉग लॅम्प कंट्रोल्स इथे देण्यात आलेले आहेत. 7-inch टचस्क्रीन देण्यात आलेले आहेत. याच्यासोबतच फेदर टच राईट साईडला आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता, ज्याने कंट्रोल करू शकता हा इन्फोटेनमेंट सिस्टीम. याचबरोबर ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सुद्धा सपोर्ट करते ही इन्फोटेनमेंट सिस्टीम. 4 स्पीकर्स गाडीमध्ये देण्यात येतात. त्याच्यासोबत 2 ट्विटर्स फ्रंट साईडला देण्यात येतात. इन्फोटेनमेंटच्या एक्झॅक्ट खाली हजार्ड लाईटचं बटन देण्यात आलेलं आहे. ऑटो क्लायमेट कंट्रोल AC याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. यानंतर AC कंट्रोल्स सर्व तुम्ही इथे पाहू शकता, हॉट कूल, त्यानंतर ऍडजस्ट बटन्स हे सर्व देण्यात आलेले आहेत एअरसाठी. इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. कीज तुम्ही पाहू शकता. 12V चार्जिंग सॉकेट इथे देण्यात आलेलं आहे आणि इथे मोबाईल तुम्ही चार्ज करू शकता. राईट साईडला USB साठी प्रोव्हिजन देण्यात आलेला आहे. आता इथे एक छोटासा गोल नॉब देण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं की इथे जे 2 कप होल्डर देण्यात आलेले आहेत त्याच्यात व्हेंटिलेशन व्हावं त्यासाठी तिथे नॉब ऍडजस्ट करण्यासाठी देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही 2 कप ठेवू शकता. आता इथे पाहिलं तर गिअर नॉब देण्यात आलेला आहे. 5+1 म्हणजे 6 गिअरचा इथे गिअर नॉब देण्यात आलेला आहे. त्याला जे कुशन देण्यात आलेलं आहे ते लेदर टच देण्यात आलेलं आहे. आता इथे हँडब्रेक तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा देण्यात आलेला आहे. हँडब्रेकच्या एक्झॅक्टली खाली छोटासा स्पेस देण्यात आलेला आहे, त्यात मोबाईल तुम्ही तुमचा ठेवू शकता. फ्रंटला सेंटरला आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे. ऍडजस्टेबल हेडरेस्ट इथे देण्यात आलेला आहे. त्याचं कुशनिंग सुद्धा खूप चांगलं आहे. फ्रंटला जे दोन्ही सीट्स आहेत त्यांचं कुशन एक नंबर आहे. इथे पाहू शकता वरती जे आहेत ते वेंट आहेत AC जे पाठीमागे एअर सक्शन करते आणि थ्रो करतं. फ्रंट पॅसेंजरच्या तिथे ग्लो बॉक्स देण्यात आलेला आहे, त्याचा स्पेस ठीकठाक आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बॉटल होल्डर एक देण्यात आलेला आहे आणि मॅगझिन होल्डर सुद्धा तिथे अवेलेबल आहे. स्पेस जी आहे ती भरपूर देण्यात आलेली आहे. रिक्लाइन करून तुम्ही आरामशीर बसू शकता. को पॅसेंजरचा जो सनवायझर आहे तिथे व्हॅनिटी मिरर सुद्धा देण्यात आलेला आहे. ग्रॅब हँडल इथे लेफ्ट साईडला वरती देण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल जी आहे ती स्पेस तुम्ही पाहू शकता, कसं डोर जे आहे त्याची फिटमेंट जी आहे ती पाहू शकता. सेफ्टीच्या दृष्टीने गाडीमध्ये 2 फ्रंट एअरबॅग्स देण्यात आलेले आहेत. इंजिन इमोबिलायझर, त्याचबरोबर ABS, EBD, हिल होल्ड यांसारखे ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहेत. ड्रायव्हर साईडच्या डोरवरती तुम्ही पाहू शकता बॉटल होल्डर इथे देण्यात आलेला आहे. छोटंसं मॅगझिन होल्डर इथे देण्यात आलेलं आहे. आणि इथे स्पीकर ग्रिल पाहू शकता. ड्रायव्हर सीटच्या एक्झॅक्टली खाली इथे CNG आणि पेट्रोल भरण्यासाठी जी कॅप आहे ती ओपन करण्यासाठी इथे नॉब देण्यात आलेला आहे. पाठीमागच्या डोरवरती तुम्ही पाहू शकता की इथे हँडल सुद्धा क्रोम फिनिशमध्ये देण्यात आलेला आहे. लॉक इथे पाहू शकता आणि इथे कुठलंच कुशन यूज करण्यात नाही आलेलं. आणि पॉवर विंडोचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. मॅगझिन होल्डर आणि बॉटल होल्डर अशा प्रकारे इथे देण्यात आलेलं आहे. त्याच्या शेजारी तुम्ही पाहू शकता स्पीकर ग्रिल देण्यात आलेली आहे. आता इथं जे कुशन देण्यात आलेलं आहे, इथं जे सीट्स देण्यात आलेले आहेत ते 60-40 स्प्लिट सीट्स देण्यात आलेले आहेत. सेकंड रोमध्ये बसल्यानंतर ना असा काही फील तुम्हाला येणार आहे, एवढी स्पेस तुम्हाला पूर्ण सीट पाठीमागे घेतले तरी मिळणार आहे. सेंटरला इथे 12V चार्जिंग सॉकेट आणि छोटासा होल्डर देण्यात आलेला आहे. रिअर AC वेंट इथे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर नॉब इथे ऍडजस्ट करू शकता तुम्ही. इथे माउंटेड लॅम्प तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही. हेडरेस्ट फ्रंटला अशा पद्धतीचे देण्यात आलेले आहेत. कॅबिनचा व्ह्यू तुम्ही इथे आता पाहू शकता की कशा पद्धतीचे देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला मॅगझिन होल्डर सुद्धा इथे देण्यात मॅगझिन पॉकेट देण्यात आलेला आहे. हँडल्स इथे पाहू शकता. लॅम्प जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे. पाठीमागे जाण्यासाठी तुम्हाला एवढा स्पेस मिळतो. आतमध्ये माझी उंची 6 फूट आहे आणि मी एकदम टाईट मध्ये बसलो आहे. मला बिलकुल जागा या ठिकाणी थर्ड रो मध्ये बिलकुल जागा नाहीये. तुम्ही पाहू शकता की जागा जी आहे ती बिलकुल याच्यामध्ये राहत नाही. इथे देखील तुम्हाला हेडरेस्ट पाहायला मिळतील. बॉटल होल्डर, कप होल्डर इथे देण्यात आलेला आहे. चार्जिंग सॉकेट इथे देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बॉटल होल्डर पाहायला मिळेल. इथे चार्जिंग सॉकेट देण्यात आलेलं नाही. हँडल इथं देण्यात आलेला आहे. ग्लास एरिया तुम्ही पाहू शकता केवढा याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डिक्कीमध्ये तुम्हाला टाकी असून एवढा स्पेस
पाहायला मिळतो, एवढा स्पेस देण्यात आलेला आहे. मित्रांनो, थर्ड रो मध्ये बिलकुल जागा तुम्हाला, जर तुमची उंची 6 फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला थर्ड रो मध्ये बिलकुल जागा पाहायला मिळणार नाही. कशा पद्धतीने मी कम्फर्टेबली नाही बसलेलो ते तुम्ही पाहू शकता, बिलकुल कम्फर्टेबल नाहीये. 6 फूट जर असेल तर थर्ड रो मध्ये बसण्याचं टाळा. त्याचबरोबर एवढा स्पेस मला इथे मिळतोय पण पायासाठी बिलकुल स्पेस मिळत नाही. हा जो लुक आहे तो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने लुक पाहण्यास मिळेल. इरिटिका मध्ये K15C सिरीजचं 1462 cc इंजिन मिळतं. हे जे इंजिन आहे ते 136 Nm टॉर्क पेट्रोलमध्ये प्रोड्यूस करतं आणि 121.5 Nm टॉर्क जे आहे ते CNG मोडमध्ये प्रोड्यूस करतं. फ्युएल टँक कॅपॅसिटी या गाडीमध्ये दिलेली आहे 45 लिटर पेट्रोलची आणि 60 लिटर वॉटर इक्वलंट CNG, म्हणजे जवळजवळ 8.5 ते 9 किलो CNG याच्यामध्ये मावू शकतो. केबिन मध्ये इंजिनचा नॉईज येऊ नये यासाठी इन्सुलेशन इथे देण्यात आलेलं आहे ब्लॅक कलरचं, ज्याने इंजिनचा नॉईज जो आहे तो केबिन मध्ये त्याचबरोबर बाहेर कमी येईल. मारुती सुझुकी इरटिका ZXi CNG या मॉडेलची ऑनरोड किंमत जी आहे ती 13,40,000 रुपये 2023 मध्ये आहे. तर ही होती मारुती सुझुकीची इरटिका ZXi आणि या गाडीचा संपूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला आज सांगितला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. जय महाराष्ट्र.